राष्ट्रवादी युवती कांग्रेस द्वारा आयोजित निःशुल्क कुंफू कराटे प्रशिक्षण शिविर का समापन संपन्न हुआ। इस शिविर में बड़ी संख्या में युवतियों ने सहभाग लिया, तो आइए नजर डालते इस खबर पर। चंद्रपुर शहर राष्ट्रवादी युवती कांग्रेस की ओर से निशुल्क कुंफू कराटे प्रशिक्षण शिविर का आयोजन युवतियों के लिए जुबली हाईस्कूल में रखा गया था और तकरीबन एक से डेढ़ महीने तक चले इस प्रशिक्षण शिविर में 50 से अधिक छात्राओं ने सहभाग लिया तथा उन्होंने कुंफू कराटे के गुर अनुभवी शिक्षकों द्वारा सीखे। वहीं शिविर का आज समापन किया गया। इस मौके पर मंच पर मान्यवरों की उपस्थिति थी, जिसमें मुख्यतः राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के निरीक्षक प्रवीण कुंटे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर जिला अध्यक्ष राजू कक्कड़, राष्ट्रवादी युवती कांग्रेस के नागपुर विभागीय अध्यक्ष मेघाराम गुंडे, साथ ही युवती शहर अध्यक्ष प्रज्ञा पाटिल, महासचिव स्वाति दुर्गमवार के साथ अन्य पदाधिकारियों की उपस्थिति थी। इस शिविर में सहभाग लेने वाले छात्राओं को सम्मान किया गया। साथ ही इस दौरान राष्ट्रवादी कांग्रेस के निरीक्षक प्रवीण कुंटे के साथ राष्ट्रवादी युवती कांग्रेस के नागपुर विभागीय अध्यक्ष मेघाराम गुंडे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आज राष्ट्रवादी युवती कांग्रेसच्या माध्यमातून चंद्रपूरला मागील दीड महिन्यापासून महिलांना, मुलींना, बालकांना स्व संरक्षणार्थ धडे देण्याकरता कराटे प्रशिक्षणाचं या ठिकाणी काम चाललंय। आमच्या युती आघाडीच्या पदाधिकारी मेघाता रामगुंडे, आमच्या प्रज्ञा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मागील, आणि राजू कक्कड आमच्या शहराचे अध्यक्ष, मागील दीड महिन्यापासून आमची सगळी मंडळी या कामामध्ये या ठिकाणी प्रशिक्षण करण्याचं काम करतात आणि अतिशय कौतुकास्पद कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं। मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये चंद्रपूर शहरामध्ये एक नवीन तरुणींची एक अशी फळी या शहरामध्ये उभी राहील की जी खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्राला एक संदेश देईल की युवतींनी स्वतःच्या संरक्षणार्थ, स्वतःचं संरक्षण स्वतःच्या हाताने करण्याकरता कराटे प्रशिक्षण असेल, जुडो असेल, अनेक या ठिकाणी असतात, तर त्या सर्वांनी एकत्र काम करतील अशी प्रेरणा या निमित्ताने सगळ्यांना मिळेल। राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश आणि चंद्रपूर शहराच्या वतीने आम्ही कराटेची मोफत कार्यशाळा गेल्या एक महिन्यापासून सुरुवात केली होती आणि आज त्या कार्यशाळेचं समारोपण केलेलं आहे। आमच्या प्रशिक्षणाला एक 60 मुली तयार झालेल्या आहेत। 60 रणरागिणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून चंद्रपूर शहरामध्ये तयार झालेल्या आहेत आणि गेल्या एक ते दीड महिन्यापासून ही कार्यशाळा सुरू होती आणि 60 ते 70 मुली आज कराटे शिकलेल्या आहेत आणि या कराटे प्रशिक्षणाचं आज आम्ही समारोपण करतो आहे। खरं तर आनंद असं वाटतो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि या चंद्रपूरसारख्या शहरामध्ये जिथं आदिवासी भाग आपण जास्त प्रमाणात बघतो, त्या आदिवासी भागामध्ये आज 60 ते 70 मुलींनी कराटेचं प्रशिक्षण मोफत कार्यशाळेच्या माध्यमातून घेतलेलं आहे आणि अनेक रणरागिणी तयार झालेल्या आहेत। खरं तर राष्ट्रवादी युवती काँग्रेसला खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे। अशीच कार्यशाळा आम्ही परत नवीन वर्षामध्ये अजून आयोजन करू। मला असं वाटतं की चंद्रपूर शहराच्या युवतींनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा आणि संपर्क साधावा जर कोणाला कराटे शिकायचं असेल तर, आणि खूप चांगल्या पद्धतीने आमचा हे कार्यशाळा समारोप आम्ही या ठिकाणी करतो आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला चंद्रपूरच्या जनतेने दिलेला आहे। म्हणून मी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनस्वी आभार मानेल की जो साथ आणि जो विश्वास आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसवर दाखवलेला आहे तो कायम आमच्या पाठीशी असेल असे अनेक कार्यक्रम आणि असे अनेक शिबिर आम्ही आपल्यासाठी घेऊन